पवित्र पोर्टल शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धत. 7 फेब्रुवारी 2019 रोजी शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी एक GR आलेला आहे. या GR मध्ये जी शिक्षण सेवक भरती कार्यपद्धती आहे त्याची आता आपण माहिती बघणार आहोत की कशा पद्धतीने भरती होणार आहे. तर शिक्षण सेवक रिक्त पदावर भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या गुणांच्या आधारावर करताना अनुसरवायची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे ही आपण बघणार आहोत. यामध्ये सरळ या संगणकीय प्रणालीवर नोंदणीकृत विद्यार्थी संख्येच्या आधारे सर्व शाळांची संच मान्यता करण्यात येईल. संच मान्यतेनंतर अतिरिक्त झालेल्या सर्व शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षक सेवकांच्या रिक्त पदांची भरतीकरिता व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील पवित्र या संगणकीय प्रणालीमध्ये भरेल. त्यानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्रशासनाधिकारी मनपा, प्रशासनाधिकारी नगरपालिका अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रकरण परत्वे जाहिरात परवानगीचा प्रस्ताव पदभरतीपूर्वी सादर करेल. संबंधित शैक्षणिक संस्था तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही याबाबतचे वेळापत्रक वेळोवेळी निश्चित करण्यात येईल. त्यासाठी माहिती भरणारी व तपासणी करणारी यंत्रणा परिशिष्ट अमध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील. त्याचीही माहिती आपण पुढे बघणार आहोत. तसेच बिंदू नामावली प्रचलित कार्यपद्धतीनुसार तपासणी आवश्यक राहणार आहे, रोस्टर तपासलेलंच पाहिजे. आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षण सेवक पद भरतीकरिता पेसा म्हणजेच द पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरिया ॲक्ट 1996 व महाराष्ट्र शासन राजपत्र अ साधारण भाग दिनांक 9 जून 2014 ची अधिसूचना यातील तरतुदी लागू राहतील. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा असणारे भरती प्रक्रियेमध्ये प्रत्येक शैक्षणिक संस्थेस तसेच संबंधित प्राधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र लॉग इन म्हणजेच युझरनेम पासवर्ड दिला जाईल. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या लॉग इनवर माहिती प्राप्त झाल्यानंतर जाहिरातीतील माहिती उपरोक्त जो आपण 2 नंबरचा जो मुद्दा बघितला त्यानुसार बरोबर असल्याची खात्री करतील व सदरची माहिती बरोबर असल्यास मान्य करतील. माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्यास कारणासह अमान्य करतील. हा झाला तिसरा महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा जो GR मध्ये दिलेला आहे, सक्षम प्राधिकारी यांनी 7 कार्यालयीन दिवसाच्या विहित कालमर्यादेत प्रस्तावावर कार्यवाही न केल्यास त्याबाबतची सद्यस्थिती संबंधित शिक्षण संचालक यांच्या लॉग इनवर दर्शवली जाईल. संबंधित शिक्षण संचालक लॉग इनवर प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने 3 कार्यालयीन दिवसाच्या आत सक्षम प्राधिकाऱ्यासह कार्यवाही करण्याबाबत कळवतील. सक्षम प्राधिकाऱ्यांनी विहित मुदतीत जाहिरात परवानगी प्रस्तावावर निर्णय न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालात याबाबत नोंद घेण्याच्या सूचना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांस शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक देतील. म्हणजे जर काही काय अधिकाऱ्यांनी जर व्यवस्थित काम केलं नाही तर गोपनीय अहवालामध्ये त्यांचं जे काही त्यामध्ये नोंद केली जाईल गोपनीय अहवालामध्ये. तसेच पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे 5 नंबरचा, सक्षम प्राधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर संस्थेच्या मागणीनुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध होईल व संस्थेच्या लॉग इनवर दिसेल. तसेच संस्थेच्या प्रतिनिधीस त्याबाबत SMS द्वारे संदेश प्राप्त होईल. जाहिरात त्यासाठी वेबसाईट दिलेली आहे www.edustaff.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती प्रदर्शित होईल. त्यानंतर हा झाला 5वा मुद्दा की जाहिरात कोणत्या वेबसाईटवरती पब्लिश होणार आहे, प्रसिद्ध होणार आहे आणि प्रसिद्ध झाल्यानंतर संस्था चालकांना त्याचा मेसेज पण जाणार आहे. त्यानंतर पुढचा 6वा मुद्दा, वेबसाईटवर जाहिरात प्रदर्शित झाल्यानंतर 3 कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था सदर जाहिरात जास्त खपाच्या स्थानिक 2 वृत्तपत्रांमध्ये त्यापैकी किमान 1 मराठी भाषेतील प्रसिद्ध करतील. संस्थेच्या शाळा जिल्ह्याच्या महसूल विभागाबाहेर असल्यास संस्था अनुक्रमे विभागस्तरीय राज्यस्तरीय वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करतील.
तसेच संबंधित जिल्ह्यातील सेवायोजन कार्यालय व जिल्हा समाज कल्याण कार्यालयासही अवगत करतील. हा सहावा मुद्दा आहे का जाहिरात कुठं कशा पद्धतीने प्रसिद्ध करायची. 3 दिवसामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करायची आहे 2 वृत्तपत्रांमध्ये, त्यातील 1 मराठी असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर पुढचा 7वा जो मुद्दा आहे, इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांनी जे काही बुद्धिमत्ता अभियोग्यता चाचणीमध्ये पात्र जे उमेदवार असणार आहे गुणांसह, तेथे 7 दिवसाच्या आत अर्ज त्यांना करावा लागणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. म्हणजे जे काही संस्था असणार आहे खाजगी शिक्षण संस्था, तर शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी ते प्रायोरिटी देणार आहे. जे काही शिक्षण सेवकाची काही रिक्त पदं असतील त्याचं प्राधान्यक्रम हे संस्था देतील. तसेच उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. म्हणजे उमेदवार त्यांच्या पद्धतीने प्रेफरन्स देऊ शकतील. मग त्यांचा प्रवर्ग आणि जो विषय असेल याचा विचार करून विद्यार्थ्यांना सिलेक्शन करण्याचा, म्हणजेच त्यांचा जो पर्याय द्यायचा आहे शाळेंचा, ते विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असणारे कोणती शाळा, कोणता विषय कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणती शाळा वरती घ्यायची, कोणती शाळा किती नंबरला ठेवायचं, त्याचा जो प्राधान्यक्रम आहे ती विद्यार्थी देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येईल. म्हणजेच जे काही उमेदवार असणारे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तसेच खाजगी संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या ज्या काही रिकाम्या जागा असतील ते पात्रतेनुसार तिथं प्राधान्यक्रम देण्यात येईल. त्यानंतर 8वा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिल्यानंतर 5 कार्यालयीन दिवसाच्या आत शिक्षण संचालक गुणानुक्रमानुसार माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदू नामावलीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवड सूची जाहीर करतील. म्हणजे निवड सूची कोणत्या मुद्द्यांवरती आधारित असणार आहे, तर जे शिक्षण संचालक आहे ते निवड यादी जी असणार आहे ते ठरवणार आहे. म्हणजेच कशी ती सिलेक्शन लिस्ट असणार आहे विद्यार्थ्यांची, तर त्याच्यात कोणते मुद्दे ग्राह्य धरले जाणार आहेत, सर्वात महत्त्वाचं गुणानुक्रमानुसार म्हणजे मार्क, माध्यम, प्रवर्ग म्हणजे कोणत्या प्रवर्गातील कोणत्या कास्टमधील तो विद्यार्थी असणार आहे, त्यानंतर विषय व बिंदू नामावलीनुसार या सर्व मुद्द्यांनुसार ती यादी तयार होणार आहे. आणि ती यादी म्हणजेच उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिल्यानंतर 5 कार्यालयीन दिवसाच्या आत शिक्षण संचालक गुणानुक्रमानुसार माध्यम, प्रवर्ग, विषय व बिंदू नामावलीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवड सूची जाहीर करतील. म्हणजे ती संस्थांना ती यादी देतील या मुद्द्यांनुसार. तसेच उमेदवारांच्या अर्हतेनुसार ते ज्या पदासाठी पात्र असतील त्या पदांसाठी निवडीचा क्रम उच्च माध्यमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक, प्राथमिक असा राहील. म्हणजे जे उमेदवार त्यांची काही अर्हता असेल, मग एम एस सी बी एड आहे का, एम ए आहे, बी ए, त्यानंतर डी एड आहे, तर त्यांचे जे काही शिक्षण असणार आहे त्या शिक्षणानुसार त्यांचा निवडीचा तो क्रम असणार आहे. म्हणजेच तो क्रम असणार आहे उच्च माध्यमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक, प्राथमिक. आता प्रत्येकाला माहिती डी एड असेल तर प्राथमिकसाठी, बी ए, बी एस सी बी एड वगैरे असेल तर माध्यमिकसाठी, आणि उच्च माध्यमिकसाठी एम ए बी एड, एम एस सी बी एड. तर त्या संदर्भातसुद्धा आपण एक माहिती असलेला एक आणखी जी आर आलेला आहे, त्याचंही आपण ती व्हिडिओची माहिती बघणार आहोत पुढे. तर हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे, मी तो पुन्हा एकदा सांगतो आहे, उमेदवारांच्या अर्हतेनुसार ते ज्या पदांसाठी पात्र असतील, मग ते प्राथमिकचे असतील, माध्यमिकचे असतील, तर त्या पदांसाठी निवडीचा क्रम उच्च माध्यमिक, माध्यमिक, उच्च प्राथमिक, प्राथमिक असा राहील. संबंधित संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील त्यांच्या लॉग इनवर उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवड सूची उपलब्ध होईल. म्हणजे संस्थांना जी काही विद्यार्थ्यांची यादी आहे ती उपलब्ध होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील नियुक्त प्राधिकारी त्यांच्या अधिकार क्षेत्रात रिक्त पदावर निवड सूचीतील उमेदवारांची नियुक्ती
सात कार्यालयीन दिवसात करतील, म्हणजेच 7 दिवसामध्ये नियुक्ती करावी लागेल. विहित कालावधीत नियुक्तीसाठी हजर न राहिलेला उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेतील भरती प्रक्रियेतून बाद होईल. म्हणजे जर उमेदवार उपस्थित नाही राहिला, जी काही निवड यादी आलेली असेल तर त्या यादीनुसार जर उमेदवार उपस्थित नाही राहिला तर तो प्रक्रियेतून बाद होईल. त्यानंतर नवा महत्त्वाचा मुद्दा, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांकरिता प्रत्येक रिक्त जागेकरिता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह 1:10 या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राधान्यक्रम गुणानुक्रमे माध्यम प्रवर्ग विषय व बिंदू नामावली उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांची निवड सूची त्या व्यवस्थापनाच्या लॉग इनवर शिक्षण संचालक उपलब्ध करून देतील. म्हणजे शिक्षण संचालक जे आहे ते यादी उपलब्ध करून देणार आहे संस्था चालकांच्या लॉग इनवरती. संबंधित खाजगी व्यवस्थापन त्यांच्या लॉग इनवर मुलाखतीसाठी उपलब्ध झालेल्या निवड सूचीतील उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यांचं अध्यापन कौशल्य तपासून घेऊ शकतील. कारण कोर्टाचा जो निर्णय झालेला होता त्याच्यानुसार जे काही इंटरव्ह्यू घ्यायचा अधिकार जे आहे ते संस्थांना असणार आहे. तर संबंधित खाजगी व्यवस्थापन त्यांच्या लॉग इनवर मुलाखतीसाठी उपलब्ध झालेल्या निवड सूचीतील उमेदवारांची मुलाखत घेऊन व त्यांची कौशल्य अध्यापन कौशल्य तपासून त्या आधारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची रिक्त पदावर निवड करेल. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी 39 गुण असतील. म्हणजे मुलाखतीसाठी आणि अध्यापन कौशल्यासाठी 30 गुण असणार आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे संबंधित शैक्षणिक संस्था उमेदवारांचे गुणपत्रक व निकालपत्रक प्रणालीवरती जाहीर करतील. त्याचबरोबर मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या उमेदवाराला देखील त्यांचा निकाल व्यक्तिशः कळवतील. गुणपत्रकानुसार प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवारांची नियुक्ती 7 कार्यालयीन दिवसात संबंधित शैक्षणिक संस्था करेल. निवड झालेला उमेदवार 7 कार्यालयीन दिवसात हजर न झाल्यास गुणानुक्रमे पुढील उमेदवारांची नियुक्ती संस्था करेल. 10वा महत्त्वाचा मुद्दा, संबंधित शैक्षणिक संस्था यांनी या प्रक्रियेद्वारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिल्यानंतर शिक्षण सेवक पदी रुजू होण्यापूर्वी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांची शालांत उच्च माध्यमिक अभ्यासक्रमांची गुणपत्रिका व प्रमाणपत्र मान्यताप्राप्त विद्यापीठांची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी पदविका शाळा सोडल्याचा दाखला जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरिता तसेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET इयत्ता 1 ते 8 करिता तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच समांतर आरक्षण म्हणजेच महिला दिव्यांग खेळाडू इत्यादी त्या त्या प्रवर्गात आवश्यक असलेले इतर सर्व कागदपत्रांची तपासणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियुक्ती प्राधिकारी 3 कार्यालयीन दिवसात करतील. खाजगी शैक्षणिक संस्था निवड सूचीतील उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान वरील सर्व कागदपत्रांची तपासणी करतील. नियुक्तीकरिता उमेदवाराने सादर केलेले कागदपत्र खोटे अथवा बनावट असल्याचे त्यांच्या सेवेच्या कालावधीत निदर्शनास आल्यास संबंधित उमेदवार फौजदारी कारवाईस पात्र असेल व त्यांच्या सेवा त्वरित समाप्त करण्यात येतील. त्यानंतर 11 नंबरचा जो मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा, नियुक्ती करावयाचे उमेदवार आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याचे छाननी अंती आढळल्यास नियुक्ती प्राधिकारी अशी नोंद ऑनलाईन पद्धतीने करेल. त्यानुसार उमेदवारास प्रणालीद्वारे माहिती प्राप्त होईल. या संदर्भात उमेदवारास आक्षेप असल्यास 7 दिवसाच्या आत पवित्र प्रणालीवर तो असा आक्षेप नोंदवू शकेल. सदर आक्षेप शैक्षणिक संस्था विभागीय शिक्षण उपसंचालकांना प्रणालीवर दिसेल. त्या शिक्षण उपसंचालक 7 दिवसांच्या आत निर्णय घेतील. त्यानंतर 12 नंबरचा मुद्दा आहे, छाननी अंती मूळ कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यास नियुक्तीस पात्र उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था वर नमूद केल्याप्रमाणे 3 दिवसाच्या कालावधीत ईमेलद्वारे तसेच नोंदणीकृत डाकेने नियुक्त पत्र पाठवेल. 13 नंबरचा मुद्दा,
उमेदवाराने नियुक्त पत्रास 7 दिवसाच्या आत स्वीकृती कळविणे बंधनकारक राहील. अशी स्वीकृती दिल्यानंतर संबंधित शाळेचा मुख्याध्यापक त्या उमेदवारास शिक्षण सेवक म्हणून पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन रुजू करून घेईल. तसा रुजू अहवाल प्रणालीवर भरतील. त्यामुळे सदर शिक्षण सेवकाची माहिती सरळ संगणक प्रणालीवर आपोआप अद्ययावत होईल व शालार्थ प्रणालीसाठी उपलब्ध राहील. निवड झालेल्या उमेदवारास संस्थेने रुजू न करून घेतल्यास अशा संस्थांच्या शाळेतील संबंधित पद व्यपगत करण्यात येईल, म्हणजेच कॅन्सल करण्यात येईल. 14 नंबरचा मुद्दा आहे, उमेदवार नियुक्तीसाठी हजर न झाल्यामुळे अथवा अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या शिक्षक सेवकांच्या पदांसाठी पुन्हा निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत निवड झाल्यास त्याचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवाराने प्राधान्यक्रम विचारपूर्वक द्यावा. 15 नंबरचा मुद्दा आहे, संबंधित संस्थेद्वारे नियुक्तीपत्र पाठविल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांचे त्या तारखेपर्यंतचे गुण बाद ठरविण्यात येतील. अर्थात प्राप्त गुणांचा उपयोग एकापेक्षा अधिक नियुक्तीसाठी करता येणार नाही. तथापि खालील परिस्थितीमध्ये उमेदवारांना दुसरी नियुक्ती स्वीकारण्याची परवानगी राहील. पहिली नियुक्ती विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळेत झाली असल्यास आणि सध्याचा अर्ज अनुदानित संस्थेकरिता असल्यास. त्यात दुसरा मुद्दा आहे, उमेदवाराने आपल्या 5 संधीची मर्यादा संपवली नसल्यास त्यास पुन्हा चाचणी देऊन नवीन गुण मिळवता येतील. हे नवीन गुण प्रवर्गनिहाय वयोमर्यादेत वापरता येतील. 16 नंबरचा महत्त्वाचा मुद्दा आहे, पवित्र प्रणालीद्वारे करावयाच्या शिक्षक भरतीसाठी प्राथमिक शाळांच्या बाबतीत शिक्षण संचालक प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या बाबतीत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. शिक्षक भरतीसंबंधी येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण संबंधित नोडल अधिकारी आवश्यकतेनुसार शासनाच्या संमतीने करतील. पुढचा 17 नंबरचा मुद्दा आहे, उमेदवार शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, वय, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्र याबाबत अपात्र झाल्यास संबंधित उमेदवारांची या परीक्षेसाठीची अर्हता संपुष्टात येईल. मात्र आवश्यक अर्हतेच्या पूर्ततेअंती याच किंवा सुधारित गुणांच्या आधारावर अर्ज करण्यास उमेदवार पात्र असतील. 18 नंबरचा मुद्दा आहे, या शासन निर्णयानंतर करण्यात येणाऱ्या शिक्षण सेवक नियुक्तीकरिता वैयक्तिक मान्यता तसेच ना हरकत प्रमाणपत्राची गरज राहणार नाही. त्यामुळे स्वयं अर्थसहाय्यित शाळा, अल्पसंख्याक संस्था संचालित शाळा व इंग्रजी माध्यमाच्या कायम विनाअनुदानित शाळांमधील आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षण सेवक नियुक्ती वगळून पवित्र प्रणालीमार्फत करण्यात येणाऱ्या शिक्षण सेवक नियुक्तीकरिता शासन निर्णय 6/2012, 20/6/2014 वैयक्तिक मान्यता तसेच ना हरकत प्रमाणपत्रासंदर्भात करण्यात आलेल्या तरतुदी लागू राहणार नाही. तसेच शासन निर्णय 2 मे 2012 अधिक्रमित करण्यात येत आहे. आता पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, शिक्षण सेवकाच्या नियुक्तीचा कालावधी. आता शिक्षण सेवकाचा नियुक्तीचा जो कालावधी आहे त्यासंदर्भात पण आपण वेगळी माहिती बघणार आहोत. धन्यवाद.